हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मित्रांनो, ह्या आठवड्यामध्ये आपला वुमन्स डे आलेला आहे, त्यामुळे आपण वुमन्स डे शी रिलेटेड छान छान ड्रॉइंग करणार आहोत. वुमेन्सशी जसे की आपण आता कीर्तिसानंदचं एक केलेलं आहे आठवड्यामध्ये, कीर्ती सुरेशचं एक केलेलं आहे मित्रांनो, तसंच आपण परत एकदा कायरा आडवणीचं ड्रॉइंग करणार आहोत मित्रांनो. हे बघा, आपण ही इमेज त्यासाठी सिलेक्ट केलेली आहे मित्रांनो. ही आपण ड्रॉ करणार आहोत, बरंचसं मी ड्रॉ करून झालेलं आहे. ते कसं ड्रॉ केलंय आता युट्यूबमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो. तर ग्रीड टेक्निक करून आपण हे स्केच करणार आहोत मित्रांनो. आडवे असे मी 13 ब्लॉक केलेले आहेत, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल केलेले आहेत मित्रांनो 13 ब्लॉक. बघा एवढं आपण ड्रॉइंग केलेलं आहे आतापर्यंत, अजून ते बरंच अपूर्ण आहे, त्यामुळे तिथं पूर्णपणे नोटिफाय झालेलं नाही आहे फेस. पण ह्याच्यामध्ये आईज कसे ड्रॉ केलेत मी त्या छान पद्धतीने मी दाखवणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला आईज ड्रॉ असे जर काही रिलेटेड प्रॉब्लेम असतील तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. स्टेप बाय स्टेप आपण आईज कसे ड्रॉ करायचे ते दाखवलेलं आहे मित्रांनो. तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 ब्लॉक मी 2-2 सेंटीमीटरचे आडवे टाकलेले आहेत आणि 13 ब्लॉक मी 2-2 सेंटीमीटरचे उभे टाकलेले आहेत मित्रांनो. 13 ब्लॉक हॉरिझॉन्टल, 13 ब्लॉक व्हर्टिकल असे टाकलेले आहेत मित्रांनो. तर तुम्ही पण सुरुवातीला ग्रे टेक्निकच युज करा मित्रांनो. ग्रे टेक्निक केलं तर बरंच काम आपलं सोपं होऊन जातं आणि मोठे मोठे आर्टिस्ट ऑर्डर वर्क सुद्धा ग्रे टेक्निकनेच करत असतात. बाकी तुम्ही फ्री हँड पण प्रॅक्टिस करायला पाहिजे. तर स्टार्ट करूया मित्रांनो व्हिडिओ आपचा. असे भरपूर पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो मित्रांनो. मी तुम्हाला काही क्युरीज असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता किंवा तुमची आठवण तुम्ही मला कमेंटमध्ये टॅग करून मला दाखवा मित्रांनो. किंवा इंस्टाग्रामला तुम्ही मला टॅग करा, आर्टिस्ट योगिराज इज माय इंस्टाग्राम हँडल. तिकडे सुद्धा तुमच्या प्रश्नांची मी उत्तरं देईल मित्रांनो. आणि काही प्रॉब्लेम असल्या ते पण आपण सॉल्व्ह करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि प्रॅक्टिस करत राहा. 2B, 4B, 6B पेन्सिल या बेसिक पेन्सिल्सवर आपण भर दिलेला आहे मित्रांनो. खूप स्वस्तात या पेन्सिल भेटतात आणि काम खूप छान होत असतं मित्रांनो या पेन्सिल यूज करून. त्यामुळे महागडं साहित्य, एक्सपेन्सिव्ह साहित्य घ्यायची काही गरज नाही याच्यासाठी. आपण जर काही बिगिनर असाल तर 2B, 4B, 6B या पेन्सिल आपल्यासाठी खूप छान आहेत. फक्त शार्प व्यवस्थित करायचे पेन्सिल. क्लिअरली तुम्ही शार्प केलं, टोक व्यवस्थित केलं तर तुम्हाला खूप छान पेन्सिलच्या लाईन्स हॅचिंग असतात मित्रांनो. तर हॅचिंग असू द्या, क्रॉस हॅचिंग असू द्या, खूप छान पद्धतीने तुम्ही करता आपल्याला जे करता येतं मित्रांनो. पेन्सिल शार्प असली तर जिथं आपल्याला जेवढी डेप्थ हवी तेवढी डेप्थ आपण क्रिएट करू शकतो मित्रांनो. त्यामुळे पेन्सिल शार्प करत जावा, चांगलं शार्पनर घ्या. त्यासाठी फक्त अक्षरचं शार्पनर घेतलं तरी चालणार आहे मित्रांनो, काही हरकत नाहीये. स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा.